आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजू शेट्टी यांचा आवाहन, सावकार मादनाईक यांना निवडून द्या. अब्दुल्लाट येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पुरोगामी आघाडीचे उमेदवारी अनिल उर्फ सावकार मादनाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रविवारी शिरोळ विधानसभा मतदारसंघात प्रचार शुभारंभ केला आहे. प्रचार शुभारंभ करतेवेळी तालुक्यातील प्रत्येक गावातून स्वाभिमानीचे कार्यकर्ते आले होते. अनिल उर्फ सावकार मादनाईक यांना निवडून आणायचं अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. निवडणुकीच्या निमित्तानं आता खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्रातली संयुक्त पुरोगामी आघाडी जी निर्माण झालेली आहे, ती आघाडी निर्माण करणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी मी एक आहे. आणि ही आघाडी निर्माण करण्यापाठीमागचं कारण काय होत, तर हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये आज जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून जे गलिच्छ पद्धतीचं राजकारण केलं जात आहे, माणसाची मनं आणि डोकी भडकावून त्यांना एकमेकाची डोकी फोडायला लावून त्यांनी सांडलेल्या रक्ताचा गुलाल उधळून जे राजकारण केलं जात आहे, त्याच्या ऐवजी खऱ्या अर्थानं तळागाळातल्या सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या हिताचं राजकारण आणि समाजकारण व्हावं यातून. कारण हा महाराष्ट्र खरोखरच आमचा हा फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का कसा आहे असं वाटण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. म्हणून खर तर ही आघाडी आम्ही निर्माण केली. आणि ही आघाडी निर्माण करत असताना आज आपण बघतोय की राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सत्तेमध्ये आहेत, दोघांची आघाडी झालेली आहे. पण दोघांची आघाडी झालेली असताना सुद्धा त्यांच्यातलाच एक विरोधी पक्षाची भूमिका उठवतोय आणि एकमेकाच्या विरोधामध्ये युती करून निवडणूक लढवत आहेत आणि एकमेकाच्या विरोधात सुद्धा निवडणूक लढवत आहेत. ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार आहे त्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं कुठल्या तरी बहाण्यानं एक उमेदवार उभा केलेला आहे आणि ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी शिवसेनेनं कुठल्या तरी निमित्तानं एक उमेदवार उभा केलेला आहे. शिरोळचं आणि इचलकरंजीचं उदाहरण डोळ्यासमोर आणून बघा. हे अपक्ष उभा राहिल्या त्याच्या पाठीमागचं रहस्य हेच आहे. वेगवेगळ्या छोट्या मोठ्या पक्षाचा बॅनर घेऊन निवडणुका लढवतात त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे. आणि निवडून आल्यानंतर पुन्हा आणि पुन्हा एकत्र यायचं म्हणजे सर्वसामान्य जनतेला गंडवून कसं फसवलं असं म्हणण्यासारखी ही परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला जे म्हणून विरोधी पक्ष असतील त्या विरोधी पक्षातले जेवढी माणसं आहेत चांगली चांगली दिसतात तेवढी माणसं जरा वजनदार माणसं दिसली की त्यांना आपल्याकडनं घ्यायचं, आमिष दाखवून द्यायचं, सत्तेचं आमिष दाखवायचं, अजून कशाचं तरी आमिष दाखवायचं आणि ते त्यांना जर का बळी नाही पडला तर त्यांच्याकडे तीन पॉवरफुल कार्यकर्ते आहेत, एक ईडी, दुसरा सीबीआय आणि तिसरा इन्कम टॅक्स. ते तीन कार्यकर्ते घराकडे येऊन गेले की गडी भाजपमध्ये गेलाच म्हणून समजा. असं करून ही मेगावर्ती आज महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे. मागे जे राहिलेले आहेत ती कशालाच घाबरत नाहीत म्हणून राहिलेले आहेत. आम्हाला काय फरक पडणार आहे? आता निवडणुकीच्या विवरणपत्रामध्ये सावकार किती गुन्हे आहेत काय निवले का नाही
काय मुख्यमंत्री असेल का तुम्ही फोटो हे केले किती कोण आहे 25 वर आहेत अजून अंदाज नाही अजून एक 25 वर वाढतील काय फरक पडणार आहे आम्हाला काय ते गुंड्या बिंड्याचा काय फरक पडत नाही सगळ्यात भीती वाटणारा गुन्हा कुठला कुणाचा गुन्हा 302 ते आधीच घातलेला आमच्यावर त्यामुळे त्याला घ्यायचं नाही त्यातल्या 2 नंबरचा भीती घालणारा गुन्हा कुठला 395 दरोडा ते बी घातलेला आहेच त्यातल्या त्यात तिसरा भीती वाटणारा गुन्हा कुठला लवकर जामीन न मिळणारा 307 हाफ मर्डरचा तेही आधीच घातलेला आहे आता ह्याच्यापेक्षा काय वाटणार होणार आहे हा एक सोडून काय सगळे आले ते घालण्याची हिंमत कुणाची होणार नाही आणि म्हणून आम्हाला त्याच्यावर काय त्याचा काही परिणाम होत नाही मग आमच्यातले काही कच्चे लिंबू असले तर त्यांना फोडून घ्यायचं ते आमच्यातले गेली थोडीफार काय फरक पडत नाही जे गेले त्याच्यावर माणसं किती गेली सामान्य माणूस जिथल्या तिथं आहे लक्षात ठेवा नाहीतर एवढ्या भर दुपारी उन्हात एवढी माणसं आली असती का गाड्या आलत्या सभा संपल्यावर जेवण आहे काय काय 500 रुपये देणार आहे अजून एक कप चहा मिळाला नाही मिळणार नाही नाटक कोण पाहुणा बिवणं असलं तर त्यांच्याकडे जाऊन पिऊन जावा अरे हेच वैभव या चळवळीचं हेच वैभव या चळवळीचं आहे कामधंदा सोडून दसरा तोंडावर आहेत तरी आमच्या भगिनी इथं आलेल्या आहेत कडाकडे करायचं कुणासाठी करायच्या ही चळवळच टिकणार नसेल तर ते दसरा घेऊन काय करायचा खरा का नाही हेच वैभव आहे आमचं आणि हे कुणाकडे मिळणार नाही आणि याच चळवळीचं वैभव टिकवण्यासाठी म्हणून आम्ही या मैदानामध्ये उतरलेलो मगाशी सरांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये जे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची जर नावं बघितली त्यांची संपत्ती बघितली आणि आधीची संपत्ती बघितली तर कळतंय की कुठलं काय आलेलं आहे ते एवढंच नव्हे तर ही सगळी पळापळ का चालू आहे एकतर मला उमेदवारी द्या नाहीतर माझ्या पोराला उमेदवारी द्या नाहीतर माझ्या नातवाला उमेदवारी द्या ह्याच्या पलीकडे कोण काय बघायला तयार नाही सामान्य माणसाचं सामान्य कार्यकर्त्याचं कुणालाच काही पडलेलं नाही सामान्य कार्यकर्त्यासाठी कोण भांडायला तयार आहे काय आणि म्हणून भावानं मी आज या ठिकाणी कल्लेश्वराच्या साक्षीला सांगतोय की माझ्या सहकार्यासाठी मैदानात उतरलेला मी माणूस आहे मी स्वतःच अर्ज भरला असत तर मला कोणी विचारलं नसतं काय विचारलं असतं आता काय लोकसभेला नाही जमलं विधानसभेला जमवावं जमते का बघावं म्हणून कारण राजकारणाचं कसं असतंय की पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखं असतं तडफडत असतं नुसतं काय तर पाहिजे आपल्याला पण मी सगळं ठरवलं एकदा लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे 5 वर्ष थांबा म्हणून थांबायला पाहिजे काय नको थांबायला पाहिजे पण जो माणूस 1996 पासून माझ्याबरोबर चळवळीत आहे त्याला निवडून आणल्याशिवाय मी थांबणार नाही '96 या शिरोळ तालुक्यामध्ये चळवळीचा वणवा पेटलेला होता मी तसा 1988 पासून या चळवळीमध्ये 88 शरद जोशींची मोठी सभा झाली होती गांधी मैदानावर कोल्हापूरला मी त्या सभेसाठी एक महिनाभर सगळा शिरोळ तालुका पिंजून काढलेला होता पण तरी सुद्धा त्यावेळी मी 21 वर्षाचा होतो बिल्ला काय लावलेला नव्हता फक्त शाळेत असताना शरद जोशींच्या चळवळीबद्दल मी ऐकलेलं होतं निपाणीच्या तंबाखू आंदोलनामध्ये 12
शेतकरी मारले गेले ते 80 साली हे मला माहिती होत. आणि त्यानंतर 8 वर्षांनी शरद जोशी कोल्हापुरात येतात, त्यांचं काय म्हणणं आहे, शरद जोशी शेतकऱ्यांसाठी काय करणार आहेत हे ऐकावं म्हणून त्यांच्या सभेची 1 महिना तयारी करून मी त्या सभेला गेलेलो. आणि ते भाषण ऐकलं आणि म्हटलं की इथलं पुढं आता आपण संघटनेतच काम करायचं. आणि त्यावेळी सभा संपल्यानंतर शरद जोशींना विनंती केली की मला बिल्ला लावायचा आहे. शरद जोशींनी मोठ्या कौतुकानं बिल्ला लावला आणि सांगितला, बाळा बिल्ला लावणं सोपं आहे पण त्याचं पावित्र्य जपणं फार अवघड आहे. आयुष्यात कधी या बिल्ल्याला काढू नकोस आणि त्याला त्याचा अपमान होईल असं काय वागू नकोस. त्यावेळेपासून गेली 31 वर्ष त्या छातीवर हा बिल्ला, 31 वर्ष. 2002 साली शरद जोशींनीच मला संघटनेतनं काढून टाकलं पण मी बिल्ला काढला नाही, त्याच्या पाठीमागे स्वाभिमानी लावला आणि आहे तसाच बिल्ला ठेवला. आज अखेर या विचारापासून या विचारधारेपासून लांब जावं असं मला कधी वाटलं नाही. आणि 1996 दरम्यान सावकर मधनं एक माझ्या संपर्कात आले, त्यावेळी इचलकरंजीचे आमदार कॉम्रेड मलामध्ये साहेब होते, त्यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यामध्ये आम्ही मोठं आंदोलन केलेलं होतं. ऊसाचं दत्त कारखाना 9 दिवस बंद पाडलेला होता, त्यातला मी एक प्रमुख माणूस होतो. आणि त्या काळामध्ये उदगाव मधनं सावकर आणि त्यांच्या बरोबरची सगळी फौज होती आमच्या बरोबर, म्हणजे त्यावेळेपासून हा माणूस चळवळीमध्ये आहे. 2002 साली मिरजेला जे शेतकरी संघटनेचं अधिवेशन झालेलं होतं, प्रचंड मोठं अधिवेशन झालेलं होतं, शरद जोशींनी मोठ्या विश्वासानं माझ्यावर या अधिवेशनाचा कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी टाकली होती. मला वाटतंय राजू नाईक आणि ही सगळी मंडळी त्याच काळामध्ये संघटनेमध्ये आलेली होती, बरोबर आहे का? हा, चंद्रकांत शेळके आणि राजू नाईक त्या काळामध्ये संघटनेमध्ये आले. आठवं अधिवेशन त्या अधिवेशनाचा मी कार्याध्यक्ष होतो. त्या काळामध्ये त्या अधिवेशनासाठी सर्वाधिक निधी संकलन कोणी केला असेल तर ते सावकर मधनाईकनी केलेलं होतं 2002. आणि आमचा हा लढा चालू होता आणि त्यावेळी आम्हाला असं वाटलं पोलीस आपल्याला दम देतात, त्रास देतात, दमवतात आणि येतं काहीतरी आपल्याला. आणि त्यावेळी अक्षरशः पोलीस आम्हाला अरे तुरे बोलायचे, बरोबर आहे का? आम्हाला आवाजावर बोलायचं काय ऐकायचं आम्हाला सवयच नव्हती. साधा कॉन्स्टेबल सुद्धा अरे म्हणायचं आम्हाला, अरे तुरे असं नाव घेऊन बोलवायचं, अशी आमची अवस्था होती. आता म्हटलं की काय तर करून आता एक कुंद्री निवडून. आणि आमच्यात एखादा माजी सरपंच आला तरी आम्हाला आणून माझ्या विद्यमान सरपंच ग्रामपंचायत सदस्य आमच्याकडे येतच नव्हता कोण, माजी असलं तरी यायचं आमच्याकडे, त्यातल्या त्यात तेवढं जरा गर्दी जमते म्हणून. आम्हाला वाटायचं आमच्यातला कोणतरी निवडून येईल का कधी. आणि मला वाटतंय की 2002 साली जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा राखीव झाला, खुला झाला. 2 मतदारसंघ शिरोळ तालुक्यामध्ये खुले होते, त्यात एक आलास आणि दुसरा उदगाव. आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष मात्र खुलं होतं आणि उदगाव जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष मतदारसंघामध्ये अध्यक्ष व्हायला बरेच लोक यायला इच्छुक होते. त्यावेळी सावकरने पुढाकार घेतला आणि सांगितलं खर तर माझ्यापेक्षा त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली, ते स्वतः निवडणूक लढवू शकले असते. पण त्यांनी मला सांगितलं जिल्हा परिषदेमध्ये आपला खणखणीत आवाज गेला पाहिजे आणि हे माझ्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकताय. यावेळी अनिल उर्फ सावकर मधनाईक यांनी ही चळवळ टिकवण्यासाठी मला निवडून द्या असं आवाहन केलं. संसदेत जाऊन आणि देशाचं नेतृत्व करतो हे फक्त शिरोळ तालुक्याने घडवलेलं आहे, लक्षात ठेवायचं भावानो. काही झालं असेल गेल्या वेळी पराभव कर, तसंच मला ज्वारी लागलेला आहे सगळ्यांना, आपल्या शेतकऱ्यांना.
नुसतं शेतकऱ्यांनी ठरवलं असतं साहेब, साहेबांचा पराभव होणं शक्य नव्हतं एवढं लक्षात शेतकऱ्यांनी ह्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. मी कारण काय केलं, आम्ही 20 वर्ष चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले. कुठलाही प्रश्न असो, उसाच्या दरासंदर्भात 4 पैसे 400 मिळत नव्हते, ते आज 3000 मिळवून दिला. दुधाच्या दरासंदर्भात भांडत 4 पैसे मिळवून दिला. लाईट बिलाचा प्रश्न असो, हे सगळे प्रश्न घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे. विकास काम म्हणत तर आता युनुस पटेलने सांगितलं, आम्ही जिल्हा परिषद मध्ये 5 जण होतो, पंचायत समिती सभापती आपले सगळे सर्व इथले इथली देखील आमची 9 सदस्य होते, त्या सगळ्यांना न्याय द्यायचं काम कोण केलं असत तर फक्त स्वाभिमानी इतिहासात पहिल्यांदा केलं असत. कारण आपण तिथं राजकारण करण्यासाठी निवडून दिलेली नाही ती माणसं. ती पदावर बसल्यानंतर सर्वसामान्यांची प्रश्न, गावातले जे अडचणी असतील, काही रस्ते असतील, विकास पानंद रस्ते असतील, कुठलाही प्रश्न असेल ते सोडवण्याचं काम आपल्या चळवळीच्या माध्यमातून केलेलं आहे. आता आपले सचिन शिंदे असतील, सुरेश कांबळे, परत निवडून दिलं आम्ही त्यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून. 5 वर्ष धडपडीनं काम केलं, परत त्यांचं आरक्षण पडल्यानंतर जिल्हा पंचायत समितीला निवडून दिलं त्या लोकांनी मतदारसंघातले. अशी युनुस आपलं हे आमच्या मनसूर मुल्लानी आहे की 5 वर्षात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काय केलं, चळवळीच्या माध्यमातून तुमच्या घराघरात पैसे दिलं. काही मंडळी येतील, काही फुलताफात येतील, पण हे चळवळ टिकवण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, तुमचे पाहुणे पाहिजे असतील या सगळ्यांना सांगा. शेतमजूर असतील, हे चळवळ टिकलं आणि आवाज शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा उठवायचा असेल तर फक्त आणि फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटना करू शकते हे दाखवून दिलेलं आहे मामा आतापर्यंत. काय इथं लाटेमध्ये बघितलं तर पुरामध्ये एवढी घरं पडली, काय केलं आतापर्यंत, कुणाला पैसे मिळाले का? 5000 दिलं म्हणजे त्या माणसांचं भागलं काय? मी या पुरामध्ये खासदार राजू शेट्टी असतील, आम्ही ही लोक शाळेमध्ये, आपली सर्व जनता शाळेमध्ये होते, या जनतेला कोण मदत केले असतील तर सर्वसामान्य माणूस आणि माणसांनी माणुसकी काय असतं ते दाखवून द्यायचं काम या जनतेने केलेलं आहे. भावानो काय सरकारची मदत आली, पलीकडे गेलं तर 1-5 किलोमीटर वर गेलं तर कर्नाटक आहे, तिथं 5 लाखाचा घर बांधायला निधी दिला आणि इथं 1 लाख. काय फरक आहे, माणसं एकच सगळी, 1 किलोमीटरचा फरक. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 1-1 लाख रुपये दिले, इथं 1 रुपया मिळत नाही. उसळ पडून गेली, अजून 1 रुपया त्यांना अजून कुणाच्या खात्यावर जमा झाले का? मग हा सगळा इतिहास तपासा आणि हे कोण करायलंय आणि हे देश कुठं चाललंय ह्याचा देखील विचार करा. कारखाने याच्या 15 वर्षे काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती, पण कसं होतं बघा, ह्या 5 वर्षात परिस्थिती बघा. कारखाने बंद पडाले, नोटाबंदीमध्ये कुठं चाललंय, काय चाललंय ह्याचा सगळ्यांनी विचार करा. कारण आता उद्योगधंदे बंद पडाले, काय झालं नोटाबंदीमध्ये, आता हाताला काम नाही. बघितलं तर तुम्ही 2-2 दिवस ब्रेक देऊन या आपल्या काम बघितले तर कुठेही कामगार असतील तर विचारून बघा. मग अशी परिस्थिती आहे, हा सगळा विचार करा. आणि मी भावांनो मी एवढं सांगतो, आपण गेले 20 वर्षे चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. इथं बरीच आता कोणी काही शक्ती प्रदर्शन करतील, काही करतील, आपण शांत. मी युवक आपले सर्व यांना देखील सूचना देतो, आपण काही दंगा मस्ती न करता, दंगा करायच्या वेळी तुम्हाला आव्हान करतो त्यावेळी मी तुम्ही करा, पण आत्ता भावानो शांत डोक्यानं, डोक्यावर बर्फ ठेवा. आणि जे आपण 20 वर्षे शेतकऱ्यांच्यासाठी केलं, सर्वसामान्यांचं न्याय सोडव न्याय द्यायचं काम केलं, कुठलाही माणूस आपल्याकडे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्याकडे आला, त्याचं पोलीस स्टेशनचं काम असू दे, एमएससीबीचं काम असू दे,
कुठल्याही प्रश्नावर तिथं जाऊन तो प्रश्न मार्गी लागल्याशिवाय सोडत नाही, एवढं लक्षात ठेवायचं, हे जाणीव करून द्या। साधं उदाहरण आहे, या तेरवाडचा नरोटे म्हणून आहे, त्या माणसाचं 4.5 लाख रुपये बिल आलंय ह्याचं, एमएसईबीच आपल्या मोटरचं, 3 HP मोटरचं। अशी बरेच आहेत उदाहरण। काल आजच एकदा मला सांगितलं, घरचं हरोलीमध्ये 2.5 लाख रुपये घरचं बिल आले, कसं येतो हो अंदाज तुमचे कारभार सगळा। मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी कोण आवाज उठवत असतील तर फक्त स्वाभिमानी उठवतोय। आणि तुम्ही भावानो एकच काम करा, जिल्हा परिषद मध्ये आपण, माझे पत्रकार मित्र काल एकटा फोन केला मला, साहेब तुम्ही बांधकाम सभापती म्हणून तिथं 5 वर्ष तुमच्याकडे होत आणि तुम्ही चांगलं काम केलेलं आहे, मला हवं ना तुमचा प्रचारासाठी आणि चॅनेलमध्ये मी तुमचा मुलाखत घेण्यासाठी येणार आहे, असं माझी माणसं आहेत। तुम्हाला सांगतो, जे काम 5 वर्षात केलेलं आहे आम्ही आणि 20 वर्षात हेच मिळवलेलं आहे, पैसा हाताला डाग लावून घेतला नाही, पण ती माणसं जिल्हा परिषद सदस्य कोणी आमचे काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील हे सगळे म्हटले, साहेब तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत, आमचे पाहुणे पै असतील तर आम्ही येऊन सांगतो आणि तुमच्यासारखी माणसं निवडून यायला पाहिजे, अशा पद्धतीनं जे आज आम्हाला आव्हान येत आहे हे 5 वर्षात 10 व 20 वर्षात राजू शेट्टींनी आम्हाला दाखवून दिलेलं आणि हे करायला लावलेलं आहे, अशा पद्धतीनं आमचं काम आहे। आणि तुम्ही शांतपणे, तुम्ही भावांनो गेले आता 10 ते 15 दिवस मिळणार आहेत, घराघरापर्यंत आपलं चिन्ह आणि स्वाभिमानीचा इतिहास आणि तुम्ही काय आपण केलेलं आहे हे काम तुम्ही दाखवा, तुमचा निकाल 100% स्वाभिमानीच्या बाजूने लागतो, एवढंच या निमित्तानं सांगतो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अगदी ताकदीनं निवडणूक लढवायचं ठरवलं आहे। महानकर न्यूज साठी अब्दुल लाठून, एजाज खान पठाण।